पेस्ट करतो आपण एक तीन बोटाचं अंतर सोडायचं आणि असं मार्किंग करायचं मार्किंग आलं ते मार्किंग खाली आलं मार्किंग यासाठी केलं आहे की या गोलाच्या आतमध्ये तीन रंग टाकायचे पहिला रंग त्या मार्किंगवर टाकतो दुसरा रंग टाकताना आधीच्या रंगांमध्ये थोडस त्याला मिक्स करून टाकतो तिसरा रंग हा मध्ये पूर्ण करू टाकतो हा झाला बेस बेस केल्यानंतर सेंटर पॉइंट काढलाय सेंटर आणि डिझाईनचा सेंटर एकमेकांना फक्त मॅच केले आता जाळीवरती पांढरा पिवळा आणि पोपी हे रंग तीच आहेत डिझाईन कोणताही असलं नाही लाईट कलर असल्यामुळे ही बेसला वापरायची नाही सुरुवातीला हिरवा रंगाची बाहेर फिरवला त्याच्याखाली पिवळा रंग आधीच्या रंगांमध्ये थोडस ओव्हरलॅप करून फिरवला तसंच पांढरा पण पिवळ्यामध्ये ओव्हरलॅप करून फिरवला आता शेवटी पिवळा रंग पांढऱ्यात मिक्स करायचा म्हणजे डिझाईन हळूहळू हे पूर्ण करायचं ठीक आहे आता जे रंग आपण खाली टाकले होते ना त्या रंगांवरती सगळं डिझाईन हे तयार पूर्ण प्रोसेस यात दिलेली आहे रंग कोणते खाली टाकायचे कोणते